नमस्कार। विठ्ठल स्वामी निर्मित काव्य गंध या यूट्यूब चैनल वर आपलं सहर्ष स्वागत। सादर करीत आहोत काव्य गंध प्रस्तुत कविता आठवणीतल्या। मित्र हो, आज आपण 1970 दशकातील बालभारती इयत्ता 7 मराठीच्या पुस्तकातील कवी बी अर्थात नारायण मुरलीधर गुप्ते यांची माझी कन्या म्हणजेच गाई पाण्यावर काय म्हणून आल्या ही प्रसिद्ध आठवणीतली कविता ऐकणार आहोत। या कवितेत कवीच्या लाडक्या मुलीस शाळेत कुणीतरी टाकून बोलले, चिडवले, त्यामुळे तिला वाईट वाटून ती रडू लागली। तिची लढीवाळपणे समजूत काढणारी माझी कन्या ही कविता आपण ऐकूया। आपणास ही कविता नक्कीच आवडेल, तेव्हा लाईक व शेअर करून आपली प्रतिक्रिया कमेंट बॉक्स मध्ये नोंदवा। तसेच सबस्क्राइब करायचे राहून गेले असेल तर सबस्क्राइब करा, बेल आयकॉन बटन प्रेस करून ऑल नोटिफिकेशन सिलेक्ट करा व या चॅनलला सपोर्ट करा। आणि या कविता आठवणीतल्या पहा, ऐका व आनंद घ्या। धन्यवाद। गाई पाण्यावर काय म्हणून आल्या, आग गंगा यमुनाही या मिळाल्या। उभय पितरांच्या चित्त चोरटीला, कोण माझ्या बोलले गोरटीला। उष्ण वारे वाहती नासिकात, गुलाबाला सुकविती काश्मीरात। नंदनातील हलविती वल्लरीला, कोण माझ्या बोलले छबेलीला। तुला लंकेच्या पार्वती समान, पाहुनी या हो निसाभिमान। काय त्यातील बोलली एक कोण, आहा आली ही पहा भिकारीना। रत्न सोने मातीत जन्म घेते, राजराजेश्वर निज श्री धरीते। कमळ होते पंकात तरी येते, वसंत श्री सत्कार करायाते। पंक संपर्के कमळ का भिकारी, धुली संसर्गे रत्न का भिकारी। सुप्रसंगे सुमहार का भिकारी, कशी तू ही मग मज मुळे भिकारी। नेत्र गोलातून बाल किरण येती, नाच तेजाचा तव मुखी करीती। पाच माणिक आणखी हिरा मोती, गडे नेता तव लवन तुळो येती। काय येथे भूषणे भूषवावे, विविध वसने वा अधिक शोभवावे। तान सीमा हो जेथ निसर्गाची, काय महती त्या स्थली कृत्रिमाची। तुला घेईन पोलके मखमलीचे, कुडी मोत्यांची फूल सुवर्णांचे। हौस बाई पुरवीन तुझी सारी, परी आवरी हा प्रलय महाभारी। प्राण ज्यांच्यावर गुंतले सदाचे, थोड किंचित पुरविता नये त्यांचे। तदा बापाचे हृदय कसे होते, नये वदता अनुभवी जाणती ते। देव देतो सद्गुणी बालकांना, काय म्हणूनी आम्हास करंट्यांना। लांब त्याच्या गावास जाऊनिया, गुड घेतो हे त्यास पुसोनिया।
गावी जातो ऐकता त्याच काली पार बदलून ती बाल सृष्टी गेली गळा घालून कर पाशरे शमाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा वदे येते मी पोर अज्ञवाचा।